आणि आता आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. नागपूरचे ज्येष्ठ भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारींविरोधात गुन्हा दाखल करणारे गणेशपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आपल्या परिचित तरुणाला वाहतूक विभागाच्या शिपायानं मारहाण केल्यानं दयाशंकर तिवारींनी पोलिसांना शिवीगाळ केली होती. मुंबईतील भाजपा आमदार अमित साटम यांचा पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अमित साटम यांच्याविरोधात गुन्हा नोंदवूनही कारवाई न झाल्याबद्दल मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि फेरीवाला युनियनतर्फे मोर्चा काढण्यात आला. नागपूर मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आयुष पुगलिया खून प्रकरणाच्या तपासात लवकरच कारण समोर येतील अशी माहिती पोलिसांनी दिली. 11 सप्टेंबरला कारागृहात आयुष पुगलिया आणि दुसरा कैदी सुरेश कोटनाके यांच्या टॉयलेटमध्ये वाद होऊन पियुषची हत्या करण्यात आली होती. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 नं आपल्या हद्दीतील घरफोडी आणि चोरीचे 25 गुन्हे उघडकीस आणून 9 आरोपींना अटक केली आहे. यात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या 25 गुन्ह्यात 13,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. मॅट्रिमोनी साईटवर नाव नोंदवून महिलेला 1.5 लाखाला गंडा घालणाऱ्या नायजेरियन भामट्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. विवाह करण्यासाठी एअरपोर्टवर आलो मात्र कस्टम भरण्यास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.